राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत। भाजप प्रणित नवीन सरकारने तात्काळ यात लक्ष घालून मध्यस्थी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे। या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्यात तत्कालीन फडणवीस सरकार व केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे। फडणवीस सरकारने सत्तेत असताना ओबीसीचे गेलेले आरक्षण पुनर्स्थापित व्हावे यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि आरक्षणाची गुंतागुंत वाढली। कोर्टाने इम्पेरिकल डाटा मागितला परंतु केंद्र सरकारने हा डाटा देण्यास नकार दिला। केंद्रातील भाजपा सरकारने जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारची अडवणूक केली, यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे। काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये याच भूमिकेचा आहे व आजही ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये हीच भूमिका कायम आहे।